राज्यात आढळणाऱ्या खनिजांच्या उत्पादनातून खाणीच्या क्षेत्रात खनिजाशी निगडीत उद्योग व्यवसाय उभारला गेल्यास भरीव खनिज महसूल प्राप्त होण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. हा उद्देश सफल होण्यासाठी राज्य शासनाच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाद्वारे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनाच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाद्वारे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज बैठकीदरम्यान दिली आहे. या बैठकीला आमदार तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक MJ प्रदीप चंद्रन, महाव्यवस्थापक PY टेमरे, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक सेवकदास आवळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्यात विविध भागात गौण खनिजांचा विपुल साठा उपलब्ध आहे. भूविज्ञान आणि खनिकर्म विभाग महामंडळ व अधीनस्थ यंत्रणांनी गौण खनिजांचा शोध घेऊन त्यावर आधारित उद्योग उभारणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने खनिजांचा शोध, संशोधन व उत्पादनातून महसूल व रोजगार निर्मितीवर भर द्यावा. राज्य शासनाच्या खनिज धोरणांतर्गत कवच यंत्रणा व खनिकर्मांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. अवैध रेतीचोरी व वाहतुकीवर प्रतिबंधासाठी तेलंगणा व ओडिशा या राज्यांनी अवलंबलेल्या योजनांनुसार काम करावे असे भुसे म्हणाले. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.